नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बुडा बैठक गैरहजर प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा. कोरम अभावी प्रत्येक वेळी बैठक रद्द, विकास कामे ठप्प. 22 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय. ॲडव्होकेट NR लातूर व नागेश सातेरी यांनी दिला पाठिंबा. डॉक्टर शिवमूर्ती स्वामीजींच्या पीठारोहणाचा 30वा वार्षिकोत्सव संपन्न. चित्रदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक टाउनशिप करणार स्थापन. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली माहिती. कित्तूर उत्सव वीरज्योतीचे बेळगावात आगमन. जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केले स्वागत. 2 दिवस कित्तूर उत्सव साजरा केला जाणार. आता पाहूया सविस्तर बातम्या. बुडा बैठक गैरहजर प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ॲडव्होकेट NR लातूर नागेश सातेरी यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. बुडाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी शहरामध्ये चर्चा होते त्याचा एक भाग म्हणून बुडाच्या एकंदरीत प्रकरणाचा अभ्यास करताना आम्हाला असं दिसून आलेलं आहे की कनबर्गीची जी योजना आहे 160 एकर जमिनीची, त्यातील 100 एकर मालकाने कन्सेंट दिलेला आहे. उरलेल्या 33 एकर जमीन मालकाने हायकोर्टामधून स्टे आणलेला आहे. आणखी उरलेल्या 7 ते 8 एकर जमीन मालकाने ना स्टे ऑर्डर आणलेली आहे ना बुडाला आपली संमती दिलेली आहे. आणि जवळजवळ 1 लाख निवासी गरज असलेल्या नागरिकांनी बुडाकडे अर्ज केलेला आहे की आम्हाला निवारा द्यावा बुडाकडून. पण ती योजना कार्यवंत होऊ नये यासाठी बुडाच्या बैठकीच घेण्यात येत नाही आहेत. अध्यक्षांना बोलवलेल्या बैठकीला आमदार मंडळी गैरहजर राहतात, जेणेकरून कोरम पूर्ण होत नाही आणि बैठक गुंडाळली जाते. हे खरं तर ज्या नागरिकांनी आपल्याला घरं मिळावीत म्हणून अर्ज केलेला आहे त्यांच्यावरती हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे सरकारनंसुद्धा प्रोसिजर करत असताना एखादी जमीन संपादित करताना Section 4(1) ऑफ लँड ॲक्विजिशन ॲक्ट प्रमाणे मूळ मालकांना नोटिसेस पाठवतात आणि त्या निकालात काढल्यानंतर 6(1) नोटीस पाठवायची असते. पण आता इथं झाले काय की काही लोकप्रतिनिधींच्या त्यावेळच्या एजंटांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून जमिनी आपल्या नावानं खरेदी केलेल्या आहेत. पण ज्यावेळी 4(1) नोटिफिकेशन होतं त्यावेळेला कोणत्याही जमिनीचं हस्तांतर करता येत नाही. पण हे झालेलं आहे, याच्यामध्ये सबरजिस्ट्रार ऑफिसपासून बरेच अधिकारी इन्व्हॉल्व आहेत. आणि आत्ताच सरकारला 6(1) नोटीस काढताना जुन्या मालकांच्या नावानं काढलं तर उतारावरती दुसऱ्या मालकांची नावं आहेत. मग आणि ये रे माझ्या मागल्या श्री गणेशा पहिल्यापासून सुरू करावं लागेल. आणि एकूणच जे कोण नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणार नाही. आता त्या 33 एकर जमिनीमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हॉकी स्टेडियम करतो असं काही जणांचं म्हणणं आहे. मग उरलेल्या 60 एकर जमिनीचं तुम्ही काय करणार? ती योजना अंमलात आणणार की नाही? आणि बेळगावसारख्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीचं क्रीडा संकुल महत्त्वाचं आहे काय? हाही एक प्रश्न आहे. आणि या संदर्भात ज्या नागरिकांनी बुडाकडे अर्ज केलेला आहे त्या सर्व नागरिकांनी पक्षभेद विसरून 21 तारखेला एक मोर्चा काढणार आहेत आणि स्पष्टीकरण मागणार आहेत. त्या मोर्चाला माझा स्वतःचाही पाठिंबा आहे, माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. आणि मी त्या मोर्चाला
मेळाव्यातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन मी करत. नमस्कार, ನಾನು ಎನ್ ಆರ್ ಲಾತೂರ್ ಅಂತ ನ್ಯಾಯವಾದಿ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಈಗಾಗಲೇ ನಿವೇಶನ ಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಮನೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ಜನರಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಮನೆಗಳಾಗಲಿ ನಿವೇಶನಗಳಾಗಲಿ ದೊರೆತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಸಭೆ ನಡೆಯತಾ ಇಲ್ಲ. ಸಭೆ ನಡೆಯದೇ ಇರೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ನಾಮನಿರ್ದೇಶಿತ ಸದಸ್ಯರುಗಳು ಆ ಸಭೆಗೆ ಹಾಜರಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೋರಂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಆ ಸಭೆಯನ್ನ ಮುಂದೂಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಿ ಬಡಾವಣೆ ನಿರ್ಮಾಣ ಆದ್ರೆ ಖಾಸಗಿ ಬಡಾವಣೆಗಳ ಬೆಲೆ ತೀವ್ರವಾಗಿ ಇಳಿಕೆ ಆಗ್ತದೆ. ಕಾರಣ ಈ ಖಾಸಗಿ ಬಡಾವಣೆ ಯಾರದು ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೆಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಹಿಂಬಾಲಕರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಖಾಸಗಿ ಬಡಾವಣೆಗಳು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಈ ಎಲ್ಲ ದುರುದ್ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಬಡಾವಣೆ ಆಗಬಾರದು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಸಭೆಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ವಿರುದ್ಧ ದಿನಾಂಕ 22/10/2021 ಬೆಳಗ್ಗೆ 10:30ಕ್ಕೆ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ದಿಂದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಆವರಣದವರೆಗೆ ಒಂದು ಬೃಹತ್ ಮೋರ್ಚಾವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಮಿಕರು, ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದವರು ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಯಾರು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರಕ್ಕೆ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ರಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಸಿಗುವಂಥ ಒಂದು ಮನೆ ಅಥವಾ ನಿವೇಶನ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಬದ್ಧ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ಬಡಾವಣೆ ನಿರ್ಮಾಣ ಆಗುವವರೆಗೆ ಕನ್ಬರ್ಗಿಯಲ್ಲಿ 61ನೇ ನಂಬರ್ ಏನು ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ, ಆ ಯೋಜನೆ ಸಂಪೂರ್ಣ ಆಗುವವರೆಗೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ನಮಸ್ಕಾರ. ಚಿತ್ರದುರ್ಗ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ಔದ್ಯೋಗಿಕ ಟೌನ್ಶಿಪ್ ಸ್ಥಾಪನ ಕರ್ಣಾರ್ ಅಸ್ಲಾಚಿ ಮಾಹಿತಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಯಾನಿ ದಿಲಿಯಾಹೆ. ಮುರುಘ ಮಠಾಚೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಮೂರ್ತಿ ಮುರುಘ ಸ್ವಾಮೀಜಿಂಚ್ಯಾ ಪೀಠಾರೋಹಣಾಚ್ಯಾ 30ವಾ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಆಣಿ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮೇಳಾವಾ ಅಸಾ ಸಂಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೋಮವಾರಿ ಚಿತ್ರದುರ್ಗ ಯೇಥಿಲ್ ಅನುಭವ ಮಂಡಪಮಧ್ಯೆ ಪಾರ ಪಡಲಾ. ಚಿತ್ರದುರ್ಗಚೆ ಮಾದಾರ್ ಚನ್ನಯ್ಯ ಗುರುಪೀಠಾಚೆ ಬಸವಮೂರ್ತಿ ಮಾದಾರ್ ಚನ್ನಯ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಖಾಸ ಉಪಸ್ಥಿತಿತ ಹಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಪನ್ನ ಝಾಲಾ. ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಉತ್ಸವ 2021 ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ ವಿಶ್ವರೂಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಮೂರ್ತಿ ಮುರುಘ ಶರಣರು ಯಾ ಪುಸ್ತಕಾಚೆ ಪ್ರಕಾಶನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಯಾನಿ ಕೆಲೆ. ತ್ಯಾನಂತರ ಯಾ ಪುಸ್ತಕಾಂಚ್ಯಾ ಇಂಗ್ರಜಿ ಆಣಿ ಕನ್ನಡ ಯಾ ದೊನ್ನಿ ಭಾಷೆತಿಲ್ ಪ್ರತಿ ಶಿವಮೂರ್ತಿ ಮುರುಘ ಸ್ವಾಮೀಜಿನ ದೇಣ್ಯಾತ್ ಆಲ್ಯಾ. या दरम्यान स्वामीजींनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना यंदाच बसवश्री आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना शरणश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. यावेळी चित्रदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक टाउनशिप स्थापन करून मुंबई आणि चेन्नई कॉरिडॉरमध्येही चित्रदुर्ग जोडले जातील असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. ಇವತ್ತು ನಾವು ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಒಂದು ಅವ್ರಿಗಿರುವಂಥ ಭಕ್ತ ಸಮೂಹ ಮತ್ತು ಆ ಭಕ್ತಿಯ ಭಾವವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ ನೋಡಿದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೂವಿನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಭಕ್ತಿಯ ರಸ ತುಂಬಿದೆ ಅಂತ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಹೂವು ಪ್ರೀತಿಯ ಸಂಕೇತವೂ ಕೂಡ ಹೌದು. ಭಕ್ತಿ ಅಂದರೆ ಏನು? ಭಕ್ತಿ ಅಂದರೆ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರೀತಿ. ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದಂಥ ಪ್ರೀತಿ ಅಂದರೆ ಏನು? ಕರಾರರಹಿತವಾಗಿರುವಂಥ ಪ್ರೀತಿ, ಯಾವುದೇ ಅನ್ಕಂಡೀಷನಲ್ ಲವ್ ಅಂತ. ಕರಾರರಹಿತವಾಗಿರುವಂಥ ಪ್ರೀತಿ ಎಲ್ಲಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಇದೆ.
ಇದು ಕೇವಲ ನಾವು ಭಕ್ತಿಯನ್ನ ಬರೀ ನಾವು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮರ್ಪಣಾ ಭಾವನೆಯ ಒಂದು ಭಕ್ತಿಯನ್ನ ಇಟ್ಟು ತ್ಯಾಗ ಅನ್ನುವಂತ ಜ್ಯೋತಿಯನ್ನ ಇಟ್ಟು ಅದರಲ್ಲಿ ಲೀನಾಗಿ ಗುರುವಿನಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಲೀನಾಗಿ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಲೀನಾಗಿ ಕೇವಲ ಲೀನ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಲೀನಾಗಿ ಕರಗುವುದು ಇದು ನಿಜವಾದಂತ ಭಕ್ತ ಅದಕ್ಕೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಮೆಲ್ಟಿಂಗ್ ಅಂಡ್ ಮರ್ಜಿಂಗ್ ಪ್ರೋಸೆಸ್ ಅಂತ ಅಂತ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶವನ್ನ ಇವತ್ತು ನಾನು ಅಪರೂಪವಾದಂತ ಸನ್ನಿವೇಶವನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಾಕ್ಷೀಕರಿಸಿದ್ದೇವೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧನ್ಯರು ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ ವೈಚಾರಿಕ ಕ್ರಾಂತಿಯೇ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯನನ್ನ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ನೋಡುವಂತ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೂಡ ದಯದಿಂದ ನೋಡುವಂತದ್ದು ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಶರಣರ ಬದುಕು ಮೂಲವಾಗಿ ನಿಂತಿರುವಂತದ್ದು ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ ಅದಕ್ಕೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಇಸ್ ವರ್ಶಿಪ್ ಅಂತಾರೆ ಅದು ಸರಿಯಾದಂತ ಅನುವಾದ ಅಲ್ಲ ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ ಅಂತಂದ್ರೆ ಕಾಯಕವೇ ನಿಜವಾದಂತ ಸ್ವರ್ಗ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಪ್ರೇಯರ್ ಅದು ಪೂಜೆ ಅಲ್ಲ ಪೂಜೆಗಿಂತ ಮಿಗಿಲಾಗಿರುವಂತ ಸ್ವರ್ಗ ಅದು ಹೀಗಾಗಿ ಕಾಯಕಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ನಮ್ಮ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮದು ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲ ಈಗ ತಾನೆಲ್ಲರೂ ಮಾತಾಡಿ ದಯವಿಲ್ಲದೆ ಅದು ಯಾವುದು ಧರ್ಮವೇ ಅಂತ ಇದು ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಮೂಲ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಇವನ ಯಾರವ ಇವನ ಯಾರವ ಇವ ನಮ್ಮವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತಿ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ನಾವು ಸಂಗ್ರಹಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ ಕಾಗೆ ಒಂದು ಅಗಳನ್ನು ಕಂಡರೆ ತನ್ನ ಕುಲವನ್ನು ಕರೆದಿತ್ತೆ ಅಂತಂದು ಏನಿದೆ ಇದು ನಿಜವಾದಂಥ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದನ್ನೇ ನಮ್ಮ ಶರಣ ಮುರುಘರಾಜೇಂದ್ರ ಅವರು 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರತಿಪಾದಿಸಿತ್ತು ಶರಣಾಗತಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮಂಜೆ ಮಾನಸಾನ್ಪ್ರಮಾಣೆ ಪ್ರಾಣ್ಯಾನ ವಾಗವಣೆ ಕೈಲಾಶ ಶರಣ ಯಾ ತತ್ವಾವರ ಆಧಾರಿತ ಆಹೆ ते म्हणाले की ही एक अद्वितीय संस्कृती आहे जी प्रत्येकाला धर्माचा स्त्रोत म्हणून स्वीकारते यावेळी विविध मठाचे मठाधीश उपस्थित होते कित्तूर उत्सव वीरज्योतीचे बेळगावात आगमन होताच जिल्हाधिकारी खासदार आणि आमदारांनी स्वागत केले आहे कित्तूर उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र मागील वर्षी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला होता मात्र यावर्षी 2 दिवसांचा हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 23 ऑक्टोबर रोजी या उत्सवाचे कित्तूर येथे उद्घाटन होणार आहे तर 24 ऑक्टोबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे कित्तूरमधील किल्ल्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी पालकमंत्री गोविंद कारजोळ मंत्री उमेश कत्ती मुरुगेश निराणी यांच्यासह इतर मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत या उत्सवानिमित्त सर्व तालुक्यांमध्ये राणी कित्तूर चन्नम्मा यांची ज्योत फिरविली जाणार आहे सोमवार दिनांक 18 रोजी याचे उद्घाटन झाले असून आता विविध तालुक्यांना भेटी दिल्या जाणार आहेत मंगळवारी वीर ज्योतीचे बेळगावमध्ये स्वागत करण्यात आले असून यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ खासदार मंगला अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी स्वागत केले आहे ಐತಿಹಾಸಿಕ ಯಾಕಂದರೆ ಇದು 25ನೇ ವರ್ಷದ ಉತ್ಸವವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದೊಂದು ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗ ಜ್ಯೋತಿ
ಬಯಲುಗಂಗಲದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿಯೂ ಸಂಚರಿಸಿ 23ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಕಿತ್ತೂರಿನಿಂದ ಮುಟ್ಟಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿ. ಕೋವಿಡ್ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯೊಂದಿಗೆ ಈ ಒಂದು ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಈ ಉತ್ಸವ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ. ದೇಶದ ದಿಟ್ಟ ಮಹಿಳೆಯ ಜ್ಯೋತಿ ಬಂದಿದೆ ಖಾನಾಪುರದಿಂದ. ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ 23ನೇ ತಾರೀಕು ಕಿತ್ತೂರು ವಿಜಯೋತ್ಸವ ದಿವಸ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ತಲುಪಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ನಾನು ಮೊದಲೇ ಸತ್ರ ಇಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿ ಇದರೊಳಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಇದು ಕಿತ್ತೂರು ಉತ್ಸವ ವರ್ಷದಂತೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀಲಿ ಅಂತ ನನಗೆ. ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಾಂತರಾದ ಮಂಗಳಾ ಸುರಿ ತಂಡೆ ಅವರು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಎಲ್ಲ ಎಂ ಪಿ ಹಿರೇಮಠ ಅವರು ಮತ್ತು ಇತರೆಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಇದು ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಮುಂದೆ ಕಾಕಿ ಹೋಗಿ 23, 24 ತಾರೀಕು ಕಿತ್ತೂರು ಉತ್ಸವವನ್ನು ಕಿತ್ತೂರು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆಗೋದು ಒಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಿರಿಸಿದ್ವಿ. ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹೇಳಂಗತೆ ಆ ದಿವಸ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರು ಬರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಈ ಭಾಗದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇರಲಿ ಅಥವಾ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರು ಬಂದು ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುವಂಥ ನೀವು ಹೆಮ್ಮೆ ಎಂದು ಹೇಳಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು ಆಜಾದಿ ಕಾ ಅಮೃತ ಉತ್ಸವ ಅಂತ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನೆನಪು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಆಜಾದಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೋರಾಟಗಾರರು ಪ್ರಥಮ ಹೋರಾಟಗಾರ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಿಟಿಷ್ ವಿರುದ್ಧ ಅಂದ್ರೆ ಮಹಾರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಅವ್ರದ್ದು ಇತಿಹಾಸ ಓದಬೇಕು ಮತ್ತು ತಿಳ್ಕೋಬೇಕಂತ ಜನರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ವಿನಂತಿ. यानंतर 26 रोजी कित्तूर येथे ज्योत येणार असून ज्योत आल्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये, 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777. पुन्हा एकदा स्वागत आहे. 28 वर्षीय विजेत कुमार होसमट याने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कोरोना जनजागृती केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून देशात व जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गापासून देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय सरकारने अनेक उपक्रम राबवले. कोरोना संसर्ग अजूनही पूर्णपणे कमी झाला नसून हत्ती गेला पण शेपूट राहिली असे काहीसे झाले आहे.
सरकारने अनेक जनजागृतीचे उपक्रम राबवून नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाय सांगून दिले व नियमांचे पालन करण्याचेही आवाहन केले. या सर्व सरकारच्या उपक्रमांना पाहून 28 वर्षांचा विजयकुमार होसमठ प्रोत्साहित होऊन त्यानेही देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दुचाकीवरून कोरोना संसर्गाबाबत जनजागृती केली. काश्मीर ते कन्याकुमारी असे त्याने 6000 किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करून जनजागृती केली. त्याच्या जिद्दीने त्याला हा उपक्रम पूर्ण करण्यास मदत केली आहे. तर विजयकुमार होसमठ हे हुबळीतील केली विश्वविद्यालयामध्ये नोकरी करतात. त्यांच्या या जनजागृती दरम्यान त्यांना सर्वत्र पाठिंबा मिळाला आहे. आपल्या स्प्लेंडर बाईकवर तिरंगा लावून व फक्तच गरजेच्या वस्तू घेऊन त्यांनी हा सफर पार केला. जेव्हा ते बेळगावमध्ये दाखल झाले यावेळी त्यांनी सांगितले की जर देशातील लोक सुरक्षित असतील तर देशही सुरक्षित असेल. की टू की राईड अंदर काश्मीरिंद कन्याकुमारी मठ ಒಂದು ಬೈಕ್ ಅವೇರ್ನೆಸ್ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಕತೆ ನಾನು. ಕೋವಿಡ್ ಅವೇರ್ನೆಸ್ಸಿಗೋಸ್ಕರ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಎಲ್ಲರೂ ಹಾಕಿಸ್ಕೋರಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಕತ್ತೇವಿ. ನಾನು ಮತ್ತು ರಫೀಕ್ ಅಂಥೇಳಿ ಇಬ್ಬರು ಹುಡುಗರು, ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲಾದವರು. ನಾವಿಬ್ಬರು ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿವರೆಗೂ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಪ್ಲಸ್ ಅಂದರೆ 97 cc ಬೈಕ್ ತೊಗೊಂಡು 8 ತಾರೀಕಿಗೆ ಜಮ್ಮು ನಾವನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ. ಈಗ 24 ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ರೀಚ್ ಆಗೋರಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ವಾಪಸ್ ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಟೋಟಲ್ ಒಂದು 20 ದಿವಸದ ಜರ್ನಿ ಐತಿ ಇವಾಗ. ಇವತ್ತು ನಾವು ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಬೆಳಗಾವಿದೊಳಗೆ ಅದೇವಿ. ಎಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿ ಸಿಗ್ತಾವೆ ನಮಗೆ ಯಾರು ಕಲೀಲಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಕತ್ತೇವಿ. ಜನರಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಕತ್ತೀವಿ. ಕಲಿತವ್ರಿಗಿಂತ ಕಲೀಲಾರದವ್ರಿಗೆ ಅಂದರೆ ಕುರಿಗಾಯವರು ಇಂಥವ್ರಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಊರು ಹೊರಗೆ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಗುಡಿಸ್ಲಾಗಿರ್ತಲ್ಲ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾಲೆಜ್ ಇಲ್ಲ. ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಅಂದರೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಆ ಕಡೆದವ್ರಿಗೆಲ್ಲ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡೋಕ್ಕಂಥೇಳಿ ಇಬ್ಬರು ಬಿಟ್ಟೇವಿ ಧಾರವಾಡದಿಂದ. ಇನ್ನೊಂದು 3-4 ದಿವಸದೊಳಗೆ ನಾನು ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ರೀಚ್ ಆಗ್ತೀನಿ. ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಿಂದ ನಾನು ವಾಪಸ್ ಧಾರವಾಡಕ್ಕೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀಕ್ ಅಂತ, ಕವಲ್ಗುಂದಿಂದ. ನಾವು ಇದು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ಗೋಸ್ಕರ ವ್ಯಾಕ್ಸಿನು ಯಾರು ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ಪಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಗುಜರಾತ್ ಆಯಿತು, ಪಂಜಾಬ್ ಆಯಿತು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಅಂದರೆ ಏನು ಅಂತ ನಮಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಬಟ್ ಇವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಸ್ಕ್ ಕೊಟ್ಟು ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿ, ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ಇವಾಗ ಪ್ರೆಸೆಂಟು ಬೆಳಗಾವಿದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ನೆಕ್ಸ್ಟು ನಾಳೆ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಧಾರವಾಡ. ಇನ್ನೊಂದು ವಾರ ಆಗುತ್ತೆ ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಸರ್ ನನ್ನ ಇಷ್ಟೇಳಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀಕ್ ಅಂತ. ನಾನು ಮತ್ತು ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ರೈಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವಾಗ ಒಂದು 20 ಡೇಸ್ ಆಗುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ. या जनजागृती दरम्यान त्यांनी सर्व नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले असून त्यांना सर्वत्र पाठिंबा भेटला आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत असे आरोप भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले आहेत. देशासोबतच बेळगावमध्येही स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू आहे, पण खेड्यांमधील रस्त्यांची मात्र दुरावस्था आहे. या रस्त्यांवर ये जा करताना अपघात होण्याची देखील शक्यता आहे. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 1200 कोटी रुपये मंजूर करून आणल्याचे सांगितले होते, पण तरी देखील रस्त्यांची मात्र दुरावस्थाच आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे दुर्लक्ष होत आहेत, तसेच त्या प्रोटोकॉलचे पालन करत नाही आहेत असे आरोप भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले आहेत. बेळगाव ग्रामीण क्षेत्राच्या सन्मान्य आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अनेक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की 1200 कोटी मी आणून काम चालू केलं आहे म्हणून. ते 1200 कोटी कुठं आहेत म्हणून शोधण्यासाठी आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रवास करताना ध्यानात आलं की 1200 कोटी स्मार्ट सिटीच्या भागामध्ये जे काम चालू आहे तिथं आहेत म्हणून. लक्ष्मी हेब्बाळकर ग्रामीण क्षेत्र आमदार असल्या तरी त्यांनी कुठलंही प्रयत्नपूर्वक कुठलंही काम मंजूर करून आणलेलं नाही आहे. कुठलंही डेव्हलपमेंटचं काम होत नाही आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे योजना जाहीर करून जे फंड रिलीज करायला लागलेला आहे त्या ठिकाणी जाऊन नारळ फोडणे आणि पूजा करणे ह्याच्या पलीकडे त्यांनी काही करत नाही आहेत. इथं स्मार्ट सिटी संदर्भामध्ये 4 वार्डमध्ये जे काही काम चाललेलं आहे
ते नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रयत्नातनं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय पहिल्यांदा येडुप्पांनी चालना दिली होती. आता बोम्माई सर त्यांनी बघायला लागलेले आहेत. त्यांचा कुणाचाही फोटो न घालता, प्रोटोकॉल मेंटेन न करता, आपला फक्त स्वतःचा फोटो घालून हे काम मी करून आणलं असं लोकांना चुकीचं माहिती देत आहे. त्यामुळे अनेक लोकांचे फोन आले, त्यामुळे आज आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे इथं बॅनर घातलेला आहे आणि काल आम्ही स्मार्ट सिटी संदर्भातील सगळ्या अधिकाऱ्यांशी जाऊन बातचीत केली. त्यांनी चूक झालेली आहे, मान्य केलेलं आहे. त्यांनी लेखी आम्हाला द्यायला सांगितलं, आम्ही लेखी दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांनी चेंज करतो म्हणून सांगितलेलं आहे. नाही चेंज केले तर 4-5 दिवसामध्ये स्थानिक जनता त्या त्या तिथला बोर्ड काढून नवीन बोर्ड घातलं जाईल अशी वॉर्निंग मी या ठिकाणी देतो. बेळगाव ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिकातून संताप व्यक्त होत असून या रस्त्यांची लवकरात लवकर सुधारणा करावी व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रोटोकॉलचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. श्रृंगेरी कॉलनी संघातर्फे बालनृत्य कलाकार पृथ्वीराज कोंगारी याचा सत्कार करण्यात आला आहे. सोनी TV चॅनलवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या डान्स शो मध्ये दुसरा क्रमांक पटकविलेल्या वडगाव येथील मलप्रभा नगर मधील बालनृत्य कलाकार पृथ्वीराज कोंगारी याचा येथील श्रृंगारी कॉलनी तर्फे सन्मान करण्यात आला. सायकल व अन्य भेटवस्तू देऊन पृथ्वीराज कोंगारी याचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात पृथ्वीराज कोंगारी याचे नृत्य प्रशिक्षक किरण कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला. पृथ्वीराज कोंगारी याने बिकट आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम आणि सराव करीत सोनी TV नृत्य कार्यक्रमात मजल मारत बेळगावचे नाव लौकिक केले. त्याच्या या कार्यकृत्याचा सन्मान म्हणून श्रृंगारी कॉलनी संघातर्फे त्याचा हा गौरव करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्रृंगारी कॉलनी खासबाग येथील ड्रीम्स स्केटिंग रिंकवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वकील कमल किशोर जोशी, सतीश पाटील, संतोष श्रृंगारी, विनायक काकतीकर, तुकाराम शिंदे, शंकर कांबळे, मंजू अर्कसाली, प्रकाश श्रेयकर सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. पुन्हा एकदा स्वागत आहे. कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनांवर रहदारी पोलिसांनी आगळी वेगळी कारवाई केली आहे. ध्वनी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. अनेक प्रकारच्या आवाजाने माणसाच्या श्रवण शक्तीवर दुष्परिणाम होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या रहदारी पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. तरुणाईमध्ये दुचाकीचे सायलेन्सर काढून मोठा आवाज काढत भरधाव वेगाने चालविण्याची धूमस्टाईल आली आहे. ही पद्धत लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व वाहन अपघातांच्या दृष्टीने हानिकारक आहे. या बाबी लक्षात घेत रहदारी पोलिसांनी कारवाईचा बगडा उचलला आहे. आजकाल विना आवाजाच्या आणि विना प्रदूषणाच्या गाड्या मार्केटमध्ये आल्या आहेत. तरी देखील बुलेट, यामा यासारख्या दुचाकींचे सायलेन्सर काढले तर प्रचंड आवाज होतो. या कांठळ्या बसणाऱ्या आवाजाने वृद्ध रुग्ण आणि विद्यार्थी यांना त्रास सोसावा लागतो.
याकडे दुर्लक्ष करत शायनिंग मारणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलाच चाप बसणार आहे. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असून समाधान देखील व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रहदारी पोलिसांनी आरटीओ सर्कलजवळ विशेष मोहीम राबवत मोठं सायलेन्सर बसवलेल्या 12 दुचाकींवर कारवाई करत दंड वसूल केला आहे. भविष्यात देखील अशीच कृत्य झाल्यास कारवाई सुरूच राहील असा इशारा रहदारी डीसीपी पुष्पा यांनी दिला आहे. पाश्चापूर गावातील कल्लप्पा माडीवाला यांच्या घराला आग लागल्याने संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून त्यांनी त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती सरकारकडे केली आहे. यमकर मर्डी विधानसभा क्षेत्रातील पाश्चापूर गावातील कल्लप्पा माडीवाल यांच्या घराला अचानक आग लागली, त्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. शेजारील सुरेश माडीवाल यांच्या घराचे थोडे नुकसान झाले आहे. बातमी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने परिहार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव तालुका सहाय्यक कृषी निर्देशक आर बी नायकर यांनी येळ्ळूर येथील भात रोगाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. हातातोंडाला आलेल्या भात पिकांवर हवामान फरकाने मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तो नियंत्रणात येण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली होती. त्यासाठी बेळगाव तालुका सहाय्यक कृषी निर्देशक आर बी नायकर यांनी येळ्ळूर शिवारात येऊन प्रत्यक्ष भात पिकांची पाहणी करून हा रोग हवामान बदलामुळे होतो आणि वेळीच औषधोपचार केला नाही तर तो सगळीकडे फैलावतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांवर अशा रोगाची लक्षणे दिसल्यास लागलीच फवारणी करून हा रोग आटोक्यात आणावा असे सहाय्यक कृषी निर्देशक नायकर यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक कृषी निर्देशकांनी फवारणी करण्याचेही प्रमाण सांगितले आहे. पेक्सलॉन 26 लिटरला 50 ml अथवा क्लोरो पॅरिफॉसला 16 लिटरला 60-64 मिली व त्याचबरोबर स्टिकर घालून पिकांच्या मुळाशी जाऊन लगेच अशी फवारणी केल्यास नक्कीच रोग आटोक्यात येईल असा नायकर यांनी विश्वास दिला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. क्लासिक ऑल इन वन. थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर व जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्कल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सनकेअर मास्क, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल टी शर्ट, 3/4 पॅन्ट्स, बर्मुडा शॉर्ट्स, नाईटवेअर, गाऊन्स, अंडर गारमेंट्स, रेनीवेअर, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंतच्या प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एका शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन. शॉप नंबर 1457 मारुती गल्ली, डिसाइड मारुती टेम्पल, बसवान गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537. बेळगावमध्ये पहिल्यांदाच देसी चायवाला दुकान बेळगाववासियांना उत्तम प्रकारचा चहा देण्यासाठी सज्ज. नवीन विविधता असलेली रुचकर चहा आता देसी चायवाला मध्ये. बेळगावमधील कॉलेज रोड, आरपीडी सर्कल आणि बसवेश्वर सर्कल गोकाक येथे नवीन देसी चायवाला दुकाने ओपन. मसाला चहा आहे यांची स्पेशालिटी. त्याचबरोबर 15 ऑर्गॅनिक पद्धतीचे चहा उपलब्ध.
त्यासोबतच यांच्याकडे आहे आईस टी, मिल्कशेक आणि टेस्टी स्नॅक्स आहेत उपलब्ध. देसी चायवाला मध्ये आहे चहा पार्सल देण्याची व्यवस्था. यांच्याकडे पार्सल देण्यासाठी डिस्पोजल फ्लास्क आहेत उपलब्ध, ज्यामध्ये चहा तासभर फ्रेश आणि राहतो गरम. तुम्हीही चहाच्या वेळी नक्की भेट द्या देसी चायवाला. अशाच चविष्ट चहाचा स्वाद घेण्यासाठी कोकाक मधील बसवेश्वर सर्कल येथे भेट द्या, तर बेळगाव मधील आरपीडी सर्कल आणि कॉलेज रोड येथील देसी चायवाला. सुप्रसिद्ध हॉटेल पंचामृत ग्राहकांच्या आग्रहास्तव इन्व्हिटेशन हे वातानुकूलित शाकाहारी व मांसाहारी नवीन हॉटेल टिळकवाडीतील पहिले व दुसरे रेल्वे गेट येथे आहे. प्रशस्त जागेत ग्राहकांच्या सेवेत रुजू. या हॉटेलमध्ये मिळेल घरच्या सारखेच रुचकर जेवण, त्याचबरोबर मिळेल मांसाहारी जेवणात विविध नमुन्यातील कबाब, मटका बिर्याणी व इतर पदार्थ खवय्यांची इच्छा करतील पूर्ण. आणि विशेष म्हणजे ग्राहकांसमोरच ओपन किचन मध्ये जेवणाची ताटे केली जातील तयार, त्यामुळे स्वच्छतेचाही होईल विश्वास. या इन्व्हिटेशन हॉटेल मध्ये परप्रांतातील अनुभवी कुक दाखवतील आपले कौशल्य. हेच आहे या हॉटेलचे वैशिष्ट्य. एकदा जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर ग्राहकांना पुन्हा पुन्हा येण्याची होईल इच्छा, असा हॉटेलचे संचालक विजय सालियान यांचा विश्वास. तुम्हीही नक्की भेट द्या टिळकवाडीतील इन्व्हिटेशन हॉटेलला. हॉटेलचा पत्ता पहिले व दुसरे रेल्वे गेट, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बेळगाव मधील समाजसेविका माधुरी जाधव यांना पुण्यातील स्टार फेअर्स इव्हेंटने एक्स्ट्रा माइल अवॉर्डने सन्मानित केले आहे. समाजसेवेसाठी झटणाऱ्या आणि गरजूंना मदत करणाऱ्या माधुरी जाधव पाटील यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुणे येथील स्टार फेअर इव्हेंट संस्थेतर्फे प्रतिष्ठेच्या एक्स्ट्रा माइल अवॉर्ड्स 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील स्टार फेअर इव्हेंटतर्फे रविवारी द एक्स्ट्रा माइल अवॉर्ड्स 2021 या पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन पल्लवी मोरे माने यांनी केले होते. यावेळी हा पुरस्कार उत्कृष्ट समाजसेवेसाठी बेळगावमधील माधुरी जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या मातोश्री वासंती रामा पाटील व कन्या सृष्टी जाधव हे उपस्थित होते. माधुरी जाधव पाटील यांनी कोरोना काळात ज्या नागरिकांची त्यांच्या नातलगांनी पाठ फिरवली अशासाठी स्वतः जाऊन त्यांची मदत केली, तसेच स्वतः रुग्णवाहिका चालक बनून मृतदेहांवर अंत्यसंस्कारही केले. त्याचबरोबर गरजूंना जमेल तितकी मदत आपल्या परीने केली, त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम पुणे येथील लेमन ट्री प्रीमियर या ठिकाणी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला. यावेळी माधुरी जाधव यांच्यासह समाजसेवा केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. पुरस्कार घेतल्यानंतर माधुरी जाधव पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी माधुरी जाधव यांनी सांगितले की जेव्हा महाराष्ट्रामध्ये बेळगाव हे नाव मोठ्या मान सन्मानाने घेतलं जातं त्यावेळी मला खूप अभिमान वाटतो. हा पुरस्कार फक्त माझा नसून माझा संपूर्ण बेळगावचा आहे. माझी ही यशाची पायरी गाठण्याकरिता माझ्या कुटुंबाने, मित्रपरिवाराने, तसेच खारीचा वाटा असलेल्या बेळगावचे पत्रकार या सर्वांनी मला खूप सहकार्य केले आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच बेळगावचे प्रसिद्ध पत्रकार श्रीकांत काकतीकर यांनी याआधी मुंबई येथील कमांडर या मॅगझिनमध्ये बेळगावची रणरागिणी माधुरी जाधव पाटील कोरोना योद्धा म्हणून लेख लिहिला होता. आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये मी केलेले समाज कार्य तिथपर्यंत पोहोचवून या पुरस्काराचे मला मानकरी केले त्याकरिता श्रीकांत काकतीकर यांचे मनपूर्वक आभार मानते, असे त्यांनी सांगितले. आणि या कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या पल्लवी मोरे माने यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यामध्ये त्यांना यश मिळू दे अशा शुभेच्छाही माधुरी जाधव पाटील यांनी दिल्या. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून बेळगुंदी येथे बाबू जगजीवनराव समुदाय भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे. बाबू जगजीवनराव समुदाय भवन भूमिपूजन कार्यक्रम बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे संपन्न झाला. बेळगुंदी येथील आंबेडकर गल्ली येथे बाबू जगजीवनराव समुदाय भवन भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष हेमा हदकल, उपाध्यक्ष बाळकृष्ण लोहार, पंचायत विकास अधिकारी अश्विनी कुंदर व उसगाव काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शेल्लाप्पा ढेकोळकर यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाबू जगजीवनराव यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या समुदाय भवनासाठी समाज कल्याण विभागातून 12 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी परशुराम कांबळे, निंगापा कांबळे, सचिन कांबळे, प्रवीण घाराणी, विनायक कांबळे, रमेश कांबळे, मारुती कोलकार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळ बेळकोंदीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. कित्तूर महोत्सव राज्यस्तरीय महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी कित्तूरचे आमदार महांतेश दड्डगौडर यांनी केली आहे. वीरराणी चन्नम्मा यांचा कित्तूर महोत्सव राज्यस्तरीय महोत्सव म्हणून घोषित करण्याचा सरकारकडे आग्रह करण्यात आला आहे. कित्तूरचे आमदार महांतेश दड्डगौडर यांनी असे सांगितले असून ते कित्तूर महोत्सवाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन देणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभांगणात आयोजित कित्तूर महोत्सव 2021 पूर्वतयारीवेळी कित्तूर आमदार महांतेश दड्डगौडर यांनी अधिक माहिती दिली आहे. ನಂತರ 75 ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಉತ್ಸವ ಕಮಿಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಚನ್ನಪ್ಪ ಮಗಳನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರೊಳಗೆ 1999 ಸ್ಥಾನಿಕವಾಗಿ ಹಣ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಕುರಿತ ಶುಗರ್ ಕಟ್ಟಿ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಿದ 1992 ಮೊನ್ನೆ ದೇವೇಗೌಡರಿಗೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೀಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಿದ್ದಾಗ ಅವರು ಮತ್ತೆ ಜೆ ಎಲ್ ಪಟ್ಟಿಯವರಿಗೆ ಆದೇಶ ಮಾಡಿ ಅವರೊಂದು ಇದನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ಉತ್ಸವವಾಗಿ 1998 ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. ಈ ಸಲ 25 ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬದ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಒಂದು ಉತ್ಸವದ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಿಲ್ಲಾ ಸಚಿವರು ಉತ್ಸವದ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಹೊಂದಿರ್ತಾರೆ. ಆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಉತ್ಸವ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಳೆದ 2 ವರ್ಷದಿಂದ ಕವನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿ ಸರಳವಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭ. ಈ ಸಲ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಆದೇಶದಲ್ಲಿ 2 ದಿನದ 23 ದಿನ ಈ ಸಲ 2 ದಿನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮಗೆ 30 ಲಕ್ಷ ಅನುದಾನ ಇಲ್ಲ ಹೆಚ್ಚುವರಿಗೆ 75 ಲಕ್ಷ ಮತ್ತೆ ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಪ್ರಧಾನ ಈ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಮೊನ್ನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬರ್ತಾರೆ. ಹಲವಾರು ಕ್ರೀಡಾ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಂಸ್ಕೃತ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜೊತೆಗೆ 24 ಮುಂಜಾನೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಚೆನ್ನಮ್ಮಜಿ ಇತಿಹಾಸ ಸಂಪೂರ್ಣ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಬಿಂಬಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನಮಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಾಯಂಕಾಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ವಿಜಯಪ್ರಸ್ಕೃತ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶಾಸಕರು ಸ್ವಚ್ಛ ವಿವಿಧ ಅಂತ ಎಲ್ಲ ಜನಪದ ರಾಜ್ಯದ ಜನರನ್ನ ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಆ ಭಾಗದ ವತಿಯಿಂದ ಜಿಲ್ಲೆ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಅವರೆಲ್ಲ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಹೋಗುವುದರ ಜೊತೆಗೆ ಉತ್ಸವ ವಿಶೇಷವಾಗಲಿಕ್ಕೆ ಮೀಡಿಯಾವ್ದ ಬಹಳ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆಮೇಲೆ ವಿಶೇಷವಂತ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 23 ಜ್ಯೋತಿ ಆಗಮನ ಅಂತ ಇಡೀ ಜಿಲ್ಲಾದಂತ ಜ್ಯೋತಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ 23 ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಸಹಿತ दरवर्षी 2 ते 5 कोटी रुपयांचे अनुदान मिळेल म्हणूनच मुख्यमंत्र्यांना आग्रह केला आहे की कित्तूर सणाला राज्यस्तरीय उत्सव म्हणून घोषित करा असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गोव्यातील जीएमसी बांबोलीजवळ फळ विक्रेत्यांनी दुसऱ्या दिवशीही शांततेत आंदोलन सुरूच ठेवले आहे. गोव्यात काही दिवसांपूर्वी हटविण्यात आलेल्या फळगाळ्यांच्या मालकांनी जीएमसी बांबोलीजवळील जमून तिथे शांततेत आंदोलन सुरू केले आहे आणि असे दिसून आले आहे की सांताक्रूजचे सामाजिक कार्यकर्ते डॉमिनिक परेरा यांच्यासह सर्व विक्रेते अजूनही त्या गाळ्यांच्या पुनर्वसनाची मागणी करत आहेत. स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सांताक्रूजचे स्थानिक आमदारही विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर निषेध आणि आंदोलन करतील. आता सर्वांच्या नजरा टोनी फर्नांडिस यांच्याकडे आहेत की उद्या ते आंदोलनाचा भाग होतील की नाही, किंवा ज्या विक्रेत्यांचे गाळे पाडण्यात आले होते त्यांना गाळ्यांचे पुन्हा वाटप करतील, किंवा गाळे मालकांच्या सर्व मागण्या पूर्ण करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमकां अजून कोणे कॉन्टेक्ट करूंक ना बाबा, इशू आमचो, आमचो लोक आमी हिंगा रावन आमी धंदो करता. एश्युरंस दिला आतां असेंब्लीन, आमकां कोणेच एश्युरंस दिवंक ना. हिंगा तुमकां कोण मेळपाक येना? एमएलएन कांय सांगो ना तुमकां? एमएलएन फॉर्मली आमकां कांय सांगूंक ना. एमएलएन एक्चुली म्हाका फोन मारलेलो काल आनी तेणें सांगलां म्हाका की डॉमिनीक तुमचें काम जाता. हांव म्हणलें वेरी गूड. हांवें म्हणलें तुजें काम तूं चालू दवर, आमचें काम आमी चालू करता. जेन्ना पासून जाय तेका इन्फॉर्म केला, जेन्ना पासून जायना आमी लोक कितें म्हणटात त्या प्रमाणे वयतलो आमी. तर आतां कितें तुमी कितें डिसायड केला? ना आतां कितें सीएमान सांगलां आमकां, हांवें न्यूजारूय पळयलां की 8 दिसांनी आमकां दिता म्हणून. न्हू आमी एक्सेप्ट करता एब्सोल्युटली, आमकां कांयच इशू ना. आमकां आनी खात्री आहा सीएम आनी गव्हर्मेंट आमकां दितलोच म्हणून. पूण आमचे एमएलएन कितें सांगला, थोडे ऑफिसर गव्हर्मेंट मातशें काम सामकें करना, देखून तें कामां पेंडींग उरता. तो आमी मातसो प्रेशर बील करून दवरता आनी आमकांय खात्री आसूंक जाय बाबा आमचो हो धंदो 8 दिसांनी चालू जातलो, देखून आमी हिंगा बोल्ल्या सगळीं. पूण सगळीं 8 दीस आतां हे करतले, हिंगा प्रोटेस्ट करतले. प्रोटेस्ट म्हणजे आमचे कांय वायलंस ना, कांय ना. न्हू पीसफूल पीसफूल आमी येवन बसता. आमकां अहय जाल्यार काम धंदो ना लोकांक सद्याक, घरा बसता हिंगा 2 वरां येवन हिंगा बसता. न्हू सो आय थिंक इट्स फेर इनफ. आनी कोण तुमकां आतां काल एमएलए आपल्याच्या रेजिडेंसा मेवलो, तेज्या उपरांत तुमकां आनी कोण मेवलो? सिल्वेरा मेवलो? ना ना, आमकां आनी कोण मेळोंक ना. कोणूच एमएलए आनी आमकां आमच्या एमएलएचेर फूल 100% आनी एक क्लियर करूंक सोदता की आमकां कांयच पॉलिटिकल हें ना हितून. आमी कोणूच हिंगा इलेक्शनाक बसपाचें ना. तें पॉलिटिकल न्हू, पूण कितें आमकां पॉलिटिकल करूंक नाका. आयजूय असेंब्ली आसतली, तर हे सायडल्यान जायते जाण पासार जाता, ते कोण येवंक ना? सद्याक तर कोण येवंक ना, अजून येवंक ना कोण. आतां येतले जाल्यार आमी नको न्हू. पूण हे आमकां फजलूर टोनसे, केएनएन सिटी न्यूज, गोवा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बुडा बैठक गैरहजर प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा, कोरम अभावी प्रत्येक वेळी बैठक रद्द, विकास कामे ठप्प, 22 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय. ॲडव्होकेट एन आर लातूर व नागेश सातेरी यांनी दिला पाठिंबा. डॉक्टर शिवमूर्ती स्वामीजींच्या पीठारोहणाचा 30वा वार्षिकोत्सव संपन्न. चित्रदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक टाउनशिप करणार स्थापन, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली माहिती. कित्तूर उत्सव वीरज्योतीचे बेळगावात आगमन, जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी केले स्वागत. 2 दिवस कित्तूर उत्सव साजरा केला जाणार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.